शिवरायांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालां इतकेच दोषी आहेत. उदयनराजेंकडून मुंबईत आंदोलनाची घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालां इतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी असल्याचा हल्लाबोल खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलंय. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांनी संबोधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं. प्रत्येक जाती धर्माचा सन्मान करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच शिवरायांचा अपमान सुरू असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. राज्यपालांच्या वक्तव्यावर राज्यातील नेते शांत का बसलेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. जसं या देशाचा राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे, तसं राज्यामध्ये राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. आणि मग अंगवळणी पडले ह्या लोकांना, ह्या विकृतीमुळं सगळ्यांनी ग्राह्य धरलं काय होत नाही, हे बोलला तो बोलला. आणि हीच संपूर्ण राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्यावरती पांघरून घालायचा प्रयत्न करतात. लाज वाटली पाहिजे. आणि त्याच आज तो कोण राज्यपाल त्याचं नाव घेऊन त्याला मला मोठं करायचं नाही. तो कधी मोठा नव्हताच, ते पद मोठं आहे. राज्यपाल हे सन्मानाचं पद आहे. आज आपल्याला इथं बोलावं लागतं. काय बोलू, काय बोलावं लागतं की शिवाजी महाराजांचा आपण सन्मान केला पाहिजे, हे बोलण्याची आवश्यकता आहे. हे अंतकरणातनं आलं पाहिजे, हेतून आलं पाहिजे. हेतून ह्या गोष्टी बोलायच्या नसतात, ह्या अंतकरणात रुजलेल्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या. आझाद मैदान काय फार लांब नाहीये, लवकरात लवकरच 1 तारीख ठरून आपल्या सर्वांना मुंबई ठिकाणी आझाद मैदानावर जायचंय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.